आजारपणाबद्दल म्हणजे अरे माझ्या ना मेंदूला थोडा धक्का बसलाय, त्यामुळे काय होत आहे वेळ काळ माणसं ठिकाण याची ना थोडी गल्लत होती, रदर होत होती, पण आता मी बरी आहे. ऑफकोर्स तू बरी आहेस, प्रश्नच नाही. पण कसं आहे ना जान्हवी, माझं बोलणं ऐकत असताना तुला कधीही असं वाटलं की तुला खूप त्रास होतोय तर मला प्लीज सांग. हा मला कुठलाही त्रास होणार नाही, आय एम अ स्ट्रॉंग गर्ल. तू बिंदास बोल, न घाबरता. जान्हवी तुझ्या ऍक्सिडेंट आधीच आहे हे सगळं. काय? मी आणि शिवानी. काय? आय मीन जान्हवी शिवानीचं लग्न झालंय. काय? शिवानीचं लग्न कधी कुणाबरोबर आणि मला का नाही सांगितलं कोणी? अगं अगं ऐक ऐक, म्हणजे मी इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून कशी लपवून ठेवू शकतोस मनीष? तुझा प्रॉब्लेम काय झालाय? मी नाही लपवली आहे, नाही लपवली. मी सांगितलं होतं तुला जान्हवी. सांगितलं होतंस? म्हणजे तू काय बोलतोय मला काहीच कळत नाहीये. ऐक ऐक ऐक, तू तू शांत हो आधी. हा जान्हवी, तुझा ऍक्सिडेंट व्हायच्या आधीच शिवानीचं लग्न झालं होतं. आणि हे मी तुला सांगितलं होत पण तू ते विसरलीस. ही मोठी गोष्ट मी कशी विसरू शकते मनीष? तू काय बोलतोय? हो पण पण असं झालंय, माझ्यावर विश्वास ठेव ना. तू विसरलीस जान्हवी. मनीष अरे लग्न ही काय छोटी गोष्ट आहे का? आणि तिचं तिचं दुसऱ्या कोणाबरोबर तरी लग्न झालंय हे मी कशी विसरणार आहे? हो विसरलीस तू. जान्हवी तू तू ठीक आहेस ना? तुला काही होतंय का? मी मी पाणी आणू का तुझ्यासाठी? काय होतं तू बोल ना जान्हवी. ही मोठी गोष्ट मी कशी विसरू शकते, मला त्रास होतोय याचा. अगं असं होतं. पुढे काय? पुढे सांग ना, पुढे काय? हा गीता आणि पुष्करचं ब्रेकअप पण त्याच दरम्यान झालं होतं. मला नाही आठवत हे सुद्धा. मला मी ब्लँक होते मनीष, मला नाही आठवत काहीच. जान्हवी प्लीज तू त्रास नको करून घेऊस. पुढे 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 तुमचं जुळलं जान्हवी. तुझ्यामुळेच आमचं जुळलंय. तू एनकरेज केलंयस आम्हाला. मला काहीच आठवत नाहीये यातलं मनीष. अगं तेच तर. अरे अरे पण मग तुम्ही तेव्हाच का नाही सांगितलं मला? अगं बाळा पण तू नुकतीच ऍक्सिडेंट मधनं उठली होतीस ना, मग तुला हे सगळं सांगितल्यानंतर तू कसं रिॲक्ट करशील हे आम्हाला ह्याचा अंदाज येत नव्हता. म्हणून मी आय मीन आम्ही कुणीच तुला हे नाही सांगितलं. जान्हवी काय होतंय तुला? तू बोल ना काहीतरी. अगं मला काळजी वाटते तू जान्हवी. जान्हवी आय एम सॉरी, आय एम
सगळ्यांनी सॉरी मनीष. अगं सॉरी कशाबद्दल? सगळ्याबद्दल. तुझ्या आयुष्यातली इतकी मोठी गोष्ट मी विसरले. काही का असे ना कारण, पण माझी चूक होती आणि मी तुम्हाला ब्लेम करत राहिले. तुला दोष दिला, तुझ्यावर चिडले, रागवले. खूप वाईट झाला असेल ना रे. शिवानीने दुसऱ्याशी लग्न. जान्हवी रिलॅक्स, इट्स ओके. नको ना रडू. विघ्नेश्वरा, तुझ्या कृपेनं जान्हवी घरी परत येण्याचा दिवस जवळ आलाय. आता अजून अंत नको पाहूस. जान्हवी परत येईपर्यंत मनाला अस्वस्थता नसणार आहे. तिच्या वाटेकडे डोळे लागलेत. हे वय संसारातल्या मोहातून बाहेर पडण्याचं असतं, पण मुलं नातवंड दुःखात असताना त्यापासून अलिप्त राहणं मला नाही जमणार. जान्हवी घरी परत आली की मी तुझ्या पायाशी कायमच डोकं टेकायला मोकळी होईन. आता तिला लवकर घरी परत आण, लवकरात लवकर. मी खूप एनकरेज करत होते का रे तुम्हाला? हो, तुझा फुल सपोर्ट होता आम्हाला. शहाण्यांनो, तुम्हाला आधी नाही सांगता आलं? किती ओरडले मी, सॉरी. ओके, चलताय दोस्ती, माफ केलं मी तुला. गप्प बस, स्टाईल नको मारूस. आणि थांब, उद्या तिला भेटले ना की तिलाही विचारणार आहे मी. ए, तिला काय विचारू नकोस. बापरे. बर हा. जे झालं ते चांगलं झालं. शिवानीपेक्षा गीता खूप समजूतदार, खूप चांगली. मला कम्फर्टेबल वाटत ग तिच्या बरोबर. जान्हवी, मी बोलतोय ना. ओके, आय एम सॉरी, बोल. गीता इज माय सोलमेट. मी खरंच खूप सुखात राहीन तिच्या बरोबर. थँक्यू सो मच. तुला खरंच असं वाटतंय ना? खरंच. अगं, मी आई बाबांना पण सांगितलं आणि ते पण एकदम रेडी आहेत. आता तुला सांगायची वाट बघत होतो. आता लग्नाची बोलणी करायला हरकत नाही. वाव, आय एम सो हॅपी फॉर यू. तुझा तुझा जोडीदार मिळाला. वाव. आणि जेव्हा तुला तुझा जोडीदार मिळेल तेव्हा मला खरा आनंद होईल. तुम्ही इकडे? ऍक्च्युली मनीषला माझ्याशी जरा बोलायचं होतं म्हणून आलो होतो. अच्छा, त्याला सगळं माहितीये, बोल तू. सगळं? हो, सगळं. म्हणजे कशाबद्दल? शिवानी आणि मग गीता बद्दल. हो, माहितीये मला. कमाल आहे माझी. लग्न झालंय हेच विसरले मी. शिवानीच? अच्छा,
आपण कॉफी प्यायला जाऊया? हो हो, म्हणजे खर तर गरज आहे कॉफीची. माझं ना डोकं बधीर झालंय. मग आधी डॉक्टरकडे जायचं का? नाही नाही, खरंच तशी काही गरज नाहीये, फक्त जरा मनाचा थकवाय. अच्छा, मग तर कॉफी सारखा दुसरा उताराच नाही. चला. हो खर तर मनीषला पण कॉफी प्यायची होती. चला आपण जाऊया. नाही, तुम्ही दोघं जा ना कॉफीला. का? मला महत्वाचं काम आहे म्हणून मला जावं लागेल. प्लीज. अरे पण मग राहू दे ना, मग नंतर कधीतरी. मी पण निघते. कशाला? अगं तुला बरं वाटत नाहीये ना, मग कॉफी प्यायल्यानंतर बरं वाटेल तुला. हा श्री, तू सोडशील तिला नंतर? एक मिनिट, मी काय लहान आहे का? माझी मी जाऊ शकते. मी खरंच जाईन माझी. अगं नाही नाही, एवढं पावसा पाण्याचं कुठे तू घरी एकटी चाललीस? आणि घरी जायला उशीर झाला तर काकू मला ओरडतील. नको नको, अजिबात नको. श्री तू सोड हा हिला. हा बाय बाय बाय. अरे असा काय? हा का माझ्या बरोबर कॉफी घेतलेली चालणार नाही? काही या श्रीरंग, का नाही चालणार? रादर मी तुम्हाला सांगितलंय, माणूस म्हणून खरंच तुम्ही खूप चांगले आहात. फक्त तुमचं काय, तुमचं त्या अशाच कुणीतरींच जे वेड आहे ना, ते नाही आवडत मला. निघूया. एक मिनिट, अहो तुम्ही विघ्नेश्वराचं दर्शन घ्यायला आला होतात ना? अरे हो, मी आलोच. आपल्या लहान मुलाची चूक झाल्यानंतर आई कशी मुलाला ओरडते, मग नंतर आईलाच वाईट वाटत की आपण आपल्या लेकराला ओरडलो. मग म्हणून मग आई त्या लेकराचे लाड करत. तसंच निसर्गाचं झालंय, माणसांनी ज्या काही चुका केल्या आहेत ना, त्यामुळे निसर्ग रुसलाय, म्हणून त्यांनी इतका उशिरा पाऊस पाडला. पण निसर्ग माणसापेक्षा बघा किती श्रेष्ठ आहे, त्याचा राग फार काळ टिकू शकत नाही. आता बघा, धो धो पाऊस पडला आणि सगळा स्वतःचा राग शांत केला. माणूस या सगळ्यातनं काय आणि कधी शिकणारे देव जाणे. स्वतःची चूक मान्य करण्याचा मोठेपणा खूप कमी लोकांच्या ठाई असतो. तुम्ही ती मान्य केली. वाईट वागले मी मनीषशी, त्या सगळ्यातून गेला तो. आणि माझ्या साधं लक्षातही राहू नये. हो तुम्ही काय मुद्दाम विसरलं नाही हे सगळं? हो पण एकूण एकच ना, पण खरंच मला काहीच आठवत नाहीये. मनीषच्या बोलणार पूर्ण विश्वास आहे माझा, तो माझ्याशी खोटं बोलूच शकत नाही मला माहिती आहे, पण मला काहीच आठवत नाहीये. तसं विचित्र आहे ना, फॅक्ट स्वीकाराव्यात तशा सगळ्या गोष्टी स्वीकारते मी. काय झालं? मला खूप कौतुक वाटतं तुमचं. कशाबद्दल? हे सगळं खूप पॉझिटिव्हली घेतलंय तुम्ही, म्हणजे खरं तर यात तुमची चूक काहीच नाहीये, पण तरीही सगळं समजून घेतलं. मित्र होत ना आम्ही, आठवणी विसरल्या तरी मैत्री विसरता येत नाही ना. मेंदूला नाही पटत आहे, पण माझ्या मनाने मनीषचा शब्द निशब्द खरा मानलाय. तुमच्या नात्यांच्या व्याख्या किती स्पष्ट आहेत. खरं सांगू, मैत्री प्रेम या नात्यांना व्याख्यांमध्ये बसवायला आवडतच नाही मला. काय झालं? काय नाही, त्यांची आठवण आली.
आठवण यायला विसरलोय कुठे. एवढं का प्रेम करता तुम्ही त्यांच्यावर? ते माझ्या हातात नाहीये. अहो पण मग कोणाच्या हातात आहे? तिच्या. कस होणार तुमचं श्रीरंग? आता सगळं चांगलंच होणार आहे. तुम्ही म्हणालात ना की आठवणी विसरता येतात, मैत्री नाही. मी तसंच म्हणणार आहे, आठवणी विसरता येतात, प्रेम नाही. देव करू आणि तुमचं प्रेम तुम्हाला लवकर मिळो. मी तुमचा हात हातात देऊ. आभार मानायला. तुम्ही जी आता इच्छा व्यक्त केलीत ना त्यासाठी. तुमचं तुम्ही माझं नाही पुढच्या वेळी. नाही आजच नाहीतर मी बिल देणार आहे आज. तुम्हाला पुढच्या वेळी माझ्याबरोबर कॉफी प्यायला यायचं नाहीये. चला निघूया आता. नाही ऍक्च्युली मी नाही. तुम्ही लाख बसनी जाल पण मी आता तुम्हाला बसनी जाऊ देणार नाहीये. मी तुम्हाला घरी सोडणार. मनीषला शब्द दिलाय मी आणि मी दिलेला शब्द पाळतो. चला. बास आता शेकडा झोपतो. पांडुरंगा जानू झोपताना जरा तू तांब्या इथे जवळ ठेव. काय ग काय बघतीयस? बाबा स्पर्श बोलतो का? म्हणजे एखाद्याने जर आपल्याला स्पर्श केला तर आपली आणि त्या व्यक्तीची खूप जुनी ओळख आहे असं वाटत. हो वाटू शकत की. पण जर तशी ओळख नसेल तरी सुद्धा. बळा सगळ्याच गोष्टी मेंदूने सोडवायच्या नसतात. कधी कधी हृदयाचा कौलही ग्राह्य धरावा.
पण हे असं का विचारतेस तू? नाही काही नाही असंच. चला झोपा, आता ऑफिस आहे ना उद्या, झोपा. पांडुरंगा.